मुलांनो, मी सौ अमृता पन्हाळे, शेट विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील शिक्षिका असून इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण मराठी विषयातील इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 आपण सारे एक हा पाठ आज आपण शिकणार आहोत. पाठ क्रमांक 4 आपण सारे एक, हम सब एक है. सर्वप्रथम आपण या पाठाची प्रस्तावना बघणार आहोत. पाठाच्या लेखिका आहेत प्रभा बैकर. प्रभा बैकर या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची प्राजक्त पाकळ्या, तिची गोष्ट हे लघुकथा संग्रह, मनोगत दवबिंदू झगमगणारे हे ललित लेख संग्रह, बाई मी विसर भोळी हा विनोदी लेख संग्रह, आनंदमेळा हा बालगीत संग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. थोडंसं पाठाची रूपरेषा पाहूया आपण. शरीररूपी राज्यातील सर्वच इंद्रिये परस्परांना अनुकूल व महत्वाची असतात. सर्वांनी एकोप्याने राहून परस्परांची काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहते हे या नाटिकेतून सहज सोप्या शब्दातून लेखिकेने पटवून दिले आहे. पर्यायाने कुटुंब, परिसर, देश यांच्यासाठीही प्रातिनिधिक स्वरूपातील हा पाठ एकात्मतेचा संदेश देतो. प्रस्तुत पाठ सप्तरंगी नाटिका या पुस्तकातून घेतला आहे. आता आपण या पाठाला सुरुवात करत आहोत. पाठाला म्हणजेच आता आपण या नाटिकेची सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम श्यामराव. या रामराव, आज स्वारी कशी आली इकडे? नाशिक सोडून बरे जळगावला आलात. काम तरी काय काढलंय की सहज फेरी? रामराव म्हणतायत, अरे अरे, एका दमात किती प्रश्न विचारताय श्यामराव. सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना, काय करणार बाबा, या पोटासाठी फिरावं लागतं. श्यामराव, असं चला तर मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करू. रामराव, चला चला, कामाचं बघू नंतर, आधी पोटोबा मग विठोबा. दोघेही जातात. नासिका नाक, कर्णिका कान, नयनकुमार डोळे, जिवाताही जीभ, हस्तकराज हात, पदकुमार पाय इत्यादी अवयवांचा गमतीदार संवाद सुरू होतो. आता थोडं हिंदीत समजूया. श्यामराव, आइए आइए रामराव, आज कैसे आना हुआ आपका? नाशिक छोड़ के कैसे आए जलगांव में? क्या काम निकाला है कि ऐसे ही आ गए हो? रामराव, अरे अरे, एक ही सांस में कितने सवाल पूछोगे श्यामराव? फिलहाल घूमने की ड्यूटी है ना, क्या करूं यार, इस पापी पेट के लिए घूमना पड़ता है. श्यामराव, अच्छा अच्छा, चलो पहले घर पे जाके हम अपनी पेट पूजा कर लेते हैं. रामराव, चलो चलो, काम का देखते हैं बाद में, पहले पेट पूजा बाद में काम दूजा. दोनों भी जाते हैं और इसके बाद नासिका नाक, कर्णिका कान, नयन कुमार आंखें, जीवाताई जिभा, हस्तकराज हाथ, पदकुमार पैर इत्यादि अवयव का संवाद चालू होता है. कर्णिका, काय ग जीवाताई, नेहमी तू बडबडत असतेस, नी आज गप्प गप्प का, एवढी उदास का बरं झाली आहेस? जीवाताई, काय सांगू बाई, मला या पोटोबा खवय्याची मोठी चीड यायला लागली आहे. कर्णिका, आण ती ग का? जीवाताई, का म्हणून काय विचारतेस, आता मघाशी रामराव श्यामरावांचं बोलणं ऐकलंस ना तू, पोटासाठी वणवण हिंडावं लागतं त्यांना. कोणाही माणसाला विचारा, सारी धडपड कशासाठी? तर पोटासाठी. आणि त्या पोटोबामुळे आपलीही फरफट होते. कर्णिका, क्या हुआ जिभा,
हमेशा तू बड़बड़ करती रहती है और आज ऐसे चुपचाप क्यों बैठी है? आज इतनी उदास क्यों है? जी भा, क्या बताऊं तुझे, मुझे इस पेटूराम की बहुत चीड़ आने लगी है। कर्णिका, क्यों आने लगी है चीड़? जी भा, क्यों मतलब, क्यों पूछ रही है? अभी थोड़ी देर पहले तूने रामराव और श्यामराव के बीच की बातें सुनी ना, पेट के लिए यहाँ वहाँ भटकना पड़ता है उन्हें। किसी को भी पूछो, ये सारी मेहनत किस लिए? ये सब पेट के लिए, और उस पेटूराम की वजह से हमें बहुत तकलीफ होती है। जीवाताई, शिवाय मान सन्मान तो सगळा त्याला, परवा तर त्याचं माझं भांडणच झालं। कर्णिका, कशावरून ग? जीवाताई, अगं दरवेळी आपला तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर। एखाद वेळी मला आवडलेला पदार्थ मी जास्त जर खाल्ला की झालं त्याचं गुरगुरणं सुरू, वैताग नुसता। कर्णिका, खरंच ग बाई, शिवाय हे पोटोबा महाशय नुसतंच बसून खातात, आपल्यासारखं काही काम करत नाही की काही नाही। ही आलीच बघ नासिका। काय ग नासिके, तुला काय वाटतं? जी भा, फिर भी जो मान सन्मान मिलता है वह सब उसी को, परसों तो मेरा और उसका झगड़ा ही हो गया। कर्णिका, किस बात पे? जी भा, अरे हर बार वो जो बोलेगा उतना ही खाना पड़ता है मुझको। अगर मुझे अच्छा लगने वाला पदार्थ मैंने ज्यादा खाया कि हो जाती है उसकी किटकिट शुरू। कर्णिका, सच ही तो है, फिर भी ये पेटूराम सिर्फ बैठ के खाता ही है, हम लोगों के जैसा काम भी नहीं करता। ये देखो आ गई नासिका। क्यों रे नासिके, तुझे क्या लगता है? नासिका, कशा बद्दल? कर्णिका, अगं ही बडबडी पोटोबा बद्दल तक्रार करते आहे। तिचं म्हणणं आहे की पोटोबा खवय्ये काहीच काम करत नाहीत। नासिका, मग त्यात खोटं ते काय? माझंच बघ ना, रात्रंदिवस श्वास घेण्याचं माझं कार्य सतत चालू असतं, वास घेण्याचंही जादा काम मी करते, पण हे पोटोबा मात्र हस्तकराज काहीच काम करत नाहीत। पदकुमार, उलट सगळ्यांवर गुरगुरतो, शिवाय जो उठतो तो कशासाठी? पोटासाठी, म्हणत आम्हाला राबवून घेतो। नासिका, किस बारे में? कर्णिका, अरे ये बड़बड़ी पेटूराम के बारे में बोल रही है। उसका कहना है कि पेटूराम कुछ भी काम नहीं करता है। नासिका, पर उसमें झूठ ही क्या है? मेरा ही देखना, रात भर सांस लेने का काम मेरा हर वक्त शुरू ही रहता है, गंध लेने का ज्यादा काम भी मैं करती हूँ, लेकिन ये पेटूराम। हस्तकराज, कुछ भी काम नहीं करते। पदकुमार, उल्टा सब पर चिड़चिड़ करता है, फिर भी जो जागता है वह पेट के लिए, ऐसे बोल के हमसे काम करा के लेता है। नयन कुमार, मी सुद्धा हेच म्हणतोय, मी नेहमी बघण्याचं काम करतो, झालंच तर माणसाच्या सौंदर्यात भर घालतो, तो मीच, मी नसतो तर। कर्णिका, पुरे तुझं लेक्चर, मी सुद्धा ऐकण्याचं काम करून माणसाच्या जीवन व्यवहाराला मदत करते म्हटलं, माझ्याशिवाय तर। नासिका, म्हटलं कर्णिके, तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्वाचा आहे, बरं का?
श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकेल का? नयन कुमार, मैं भी यह कह रहा हूँ, मैं हमेशा देखने का काम करता हूँ, हुआ तो मैं किसी के सौंदर्य की तारीफ करता हूँ, वो मैं ही हूँ, मैं अगर नहीं रहता तो। कर्णिका, पूरा हुआ तेरा भाषण, मैं भी सुनने का काम करके मनुष्य के जीवन व्यवहार में मदद करती हूँ, मेरे बिना तो। जीवाताई, आणि माझ्यामुळेच तर माणसांच्या जीवनात अर्थ आहे, मी गोड बोलते, नाना तऱ्हेच्या पदार्थांची चव माझ्यामुळेच मानव चाखू शकतो, आपण सारेजण अनेक कामे करतो पण हे पोटोबा मात्र आयते बसून खातात, तेव्हा आपण या पोटोबा विरुद्ध संप करूया आणि मेंदूराजे साहेबांकडे तक्रार करूया। नयन कुमार, हो हो, आमची तयारी आहे संप करण्याची, आजपासून मी बघणार नाही, नासिका मी वास घेणार नाही, श्वास मात्र मला घ्यावाच लागेल। कर्णिका, मी ऐकणार नाही। नासिका, मैं कहती हूँ कर्णिका, तेरे से ज्यादा तो मेरा ही उपयोग होता है, समझ में आया, सांस लेने के बगैर इंसान जिंदा रह सकता है क्या? जीवाताई, और मुझसे ही मनुष्य के जीवन में अर्थ है, मैं मीठा बोलती हूँ, हर प्रकार के पदार्थ का स्वाद मानव मुझसे ही चखता है, हम सब लोग अनेक काम करते हैं पर ये पेटूराम मात्र सिर्फ बैठ के खाता है, तो हम सब इस पेटूराम के खिलाफ आंदोलन करेंगे और मेंदूराजे साहेब के पास जाकर तकरार करेंगे। नयन कुमार, हाँ हाँ, हमारी तैयारी है आंदोलन करने की, आज से मैं देखूंगा नहीं। नासिका, मैं गंध नहीं लूंगी, सांस तो मुझे लेनी ही पड़ेगी। कर्णिका, मैं सुनूंगी नहीं। जीवाताई, मी अजिबात खाणार नाही आणि दंतराजांना सुद्धा संपात सामील करून घेईन। हस्तकराज, मी घास उचलणार नाही। पदकुमार, मी स्वयंपाकघरापर्यंत जाणार नाही, म्हणजे मग त्या पोटोबला चांगलीच अद्दल घडेल। सर्वजण मेंदूराजे साहेबांच्याकडे जातात, त्यानंतर मेंदूराजे तातडीने सभा घेतात। सर्वजण, मेंदूराजे साहेबांचा जय जयकार असो। मेंदूराजे, बसा मंडळी, पोटोबा प्रधान आले की नाही अजून? जी भाताई, मैं कुछ खाऊंगी नहीं और दंतराज को भी इस आंदोलन में शामिल करके लूंगी। हस्तकराज, मैं खाना उठाऊंगा नहीं। पदकुमार, मैं रसोई तक जाऊंगा नहीं, मतलब उस पेटूराम को अच्छा सबक मिलेगा। सब लोग मेंदूराजे साहेब के पास आते हैं और मेंदूराजे अचानक से सबकी एक सभा लेते हैं। सर्वजण, मेंदूराजे साहेबांचा जय जयकार हो। मेंदूराजे, बैठ जाओ साहब, पेटूराम प्रधान आए की नहीं अब तक? पोटोबा, मी केव्हाच हजर आहे महाराज। मेंदूराजे, पोटोबा, या सर्व मंडळींची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही, नुसतं खाता आणि दुसऱ्यांवर गुरगुरता। पोटोबा, महाराज बोलताना जरा अदबी होते, कसूर माफ असावी, पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोटं आहे, अधूनमधून मी गुरगुरतो पण ते त्यांच्यावर नव्हे, ती माझी सवय आहे, त्याशिवाय शरीराचं राज्य सुरळीत कसं चालणार? आता हेच उदाहरण घ्या ना, या सर्वांनी संप पुकारला, मी गप्प बसलो, पण याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागला, जीवन रस मिळाला नाही म्हणून त्यांचे चेहरे बघा कसे सुकून गेलेत। पोटोबा, मैं कब से आ गया हूं महाराज। मेंदूराजे,
पेटूराम, इन सब की तुम्हारे बारे में तकरार है कि आप कुछ काम नहीं करते, सिर्फ खाते रहते हो और दूसरों के ऊपर चिढ़ते हो। पोटोबा, महाराज बोलने में आपकी थोड़ी गलती हो गई है, मैं काम करता नहीं यह बात झूठी है। हाँ, बीच बीच में मैं चिढ़ता हूँ, लेकिन वो इन पर नहीं, ये मेरी आदत है, उसके बिना शरीर का काम कैसे चलेगा। अभी यह उदाहरण ले लीजिए, इन सब लोगों ने आंदोलन किया, मैं चुप बैठ गया, लेकिन इन सब का परिणाम इन्हीं लोगों को भुगतना है। जीवन रस उनको मिला नहीं तो देखो कैसे इनके चेहरे सूख गए हैं। मेंदूराजे, नयन कुमार पटलं ना सर्वांना, शिवाय असं पहा आपण सारेच एकमेकांवर अवलंबून आहोत, आपल्या देशाचं राज्य सुरळीत कसं चालणार। आपल्या देशाचं राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे। पाय चालतात ते रस्ता डोळ्यांनी दिसतो म्हणून, सर्वांची कामे होतात ती पोटोबामुळे, आपणाला जीवनरस मिळतो म्हणून। त्याने अन्न खाल्ले नाही तर काय हाल होतात ते आता तुम्हाला समजलेच असेल। आपण सारेच या शरीररूपी राज्याचे सेवक आहोत, आपले हे राज्य सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी एक व्हायलाच हवे, खरे ना? सर्वजण, होय महाराज। पोटोबा, आम्हाला क्षमा करा, आता पुन्हा नाही आम्ही तुमच्याविषयी कुरकूर करणार। आपण सारेच या राज्याचे सेवक, आपण सारे एक, आपण सारे एक। मेंदूराजे, नयन कुमार समझ में आया ना आप सबको? फिर भी मैं आपको बताता हूँ कि हम सब लोग एक दूसरे के ऊपर निर्भर है। हमारे देश का राज्य ठीक से कैसे होगा? हमारे देश का राज्य चलता है वो सबकी एकता पर। पैर चलते हैं क्योंकि रास्ता आंखें दिखाती है, इसीलिए सबके काम होते हैं। ये पेटूराम के वजह से हमें जीवन रस मिलता है, इसीलिए उसने खाना नहीं खाया तो क्या हाल होता है वह अभी तुम सब लोग देख ही रहे हो। हम सब लोग इस शरीर रूपी राज्य के सेवक हैं। हमारा यह शरीर सुरक्षित रहने के लिए हम सबको एकत्रित रहना जरूरी है, सच है ना? सर्वजन, जी हाँ महाराज। पेटूराम हमें क्षमा करे, अब फिर से नहीं हम तुम्हारे खिलाफ तकरार करेंगे। हम सब इस राज्य के सेवक है, हम सब एक है, हम सब एक है। लेखिकेने एकीच्या बळावर राज्यात देशात सुव्यवस्था नांदू शकते हा विचार व्यक्त केला आहे। या पाठावर आधारित मी तुम्हाला काही शब्दार्थ आणि वाक्यप्रचार दिले आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीत किंवा नोटबुकमध्ये लिहून घ्या। धन्यवाद।